पुण्यातील बालेवाडी येथील वेलगोर हायस्कूल मध्ये सहावीत शिकणारी अनविता तेलंग गुगल कंपनीने घेतलेल्या डुडल स्पर्धेत राष्ट्रीय विजेती ठरली आहे. तिने रेखाटलेल्या एन्जॉय एंट्री मुव्हमेंट हे शीर्षक असलेल्या डुडलची गुगलने पहिल्या क्रमांकासाठी निवड केली आहे. एखाद्याचा वाढदिवस असल्यास अनविता स्वतः चित्र काढून आकर्षक शुभेच्छा पत्र तयार करून देते, त्यामुळे तिने या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या वर्षीची डुडल स्पर्धेची संकल्पना इफ आय कुड टीच एनीवन एनीथिंग इट वुड बी अशी होती. इयत्ता 4 ते 6 गटात अनविताने बाजी मारली आहे. माझ्या चित्राची गुगलच्या डुडल साठी निवड झाली आहे हे समजल्यापासून मी खूप जास्त आनंदी आहे, अशा भावना अनविताने व्यक्त केल्या. मला खूप मजा वाटते आणि हॅपी वाटते, कारण का अगदी अनएक्सपेक्टेड होतं आणि मला खरंच माहिती नव्हतं की आईल, कारण का टॉप 12 आलेली म्हणजे खूप हाफ ऑफ द मला खूप आनंद झालेला. पण आता मी जिंकली आहे म्हणून मला खूप आनंद होतो आहे, म्हणजे खूपच आनंद होतो. ॲक्च्युली माझ्या मम्मांनी मला आधी हे सांगितलं नाही, तिने मला जस्ट कॅज्युअल क्वेश्चन विचारला आणि मग त्याच्यानंतर तिने मला विचारलं की असं ही थीम आहे, इफ यू कुड टीच एनिथिंग द होल वर्ल्ड वन थिंग व्हॉट वुड इट बी. तर मी बोलली की एन्जॉय एव्हरी मोमेंट. मग त्याच्यानंतर मम्मा बोलली की हे तू काढून दाखवशील का, तर मी बोलली का, मग ती बोलली असं असं कॉम्पिटिशन आहे आणि तुला असं ड्रॉ करायचं आहे. तर माझ्या एक्झाम्स चालू होत्या, मी बोलली की मी फुल माझा टाईम नाही देऊ शकणार या ड्रॉइंगला, पण जेवढं देऊ शकेल तेवढं मी देईल. आणि मग जेव्हा जेव्हा ब्रेक टाईम असायचा माझ्या अभ्यासाच्यामध्ये तेव्हा मी हे ड्रॉ करायचे. मला त्यांना सगळ्यांना सांग, ते तर सगळे छोटे छोटे मोमेंट्स एन्जॉय करतातच, पण मला हा लोकांना सांगायचे जे खूप फास्ट जातात आणि असे छोटे छोटे मोमेंट्स मिस करतात, त्यांना सांगायचं आहे की या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना एन्जॉय करा, कारण का त्यांच्यात हॅपीनेस असतो आणि त्या कुठेही फाईंड करू शकता तुम्ही. लँड, वॉटर, एअर, कुठेही. सगळ्या फोन येत आहेत, कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळे बोलत आहेत, फ्रेंड्स इकडे जे खालती आहेत ते सगळे हक करत आहेत, सगळे कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण का जेव्हा वोटिंगचं राऊंड होती टॉप 3 यायला, तेव्हा त्यांना सांगितलं होतं, तेव्हाच ते खूप सरप्राईज झालेले आणि ते सगळ्यांनी वोट केलं. मग रिलॅटिव्सनी पण खूप केलं वोट आणि फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह होती आणि खूप हॅपी वाटतं आता, प्राऊड सगळे आहेत. अनविताच्या मावशीने आम्हाला या डुडल स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेत अनविताने इतके मोठे यश संपादन केल्याचा फार अभिमान असल्याचं तिच्या आई वडिलांनी सांगितलंय. फारच आनंद आहे आणि सरप्राईज पण आहे. एवढी खरं म्हणतो एवढी अपेक्षा नव्हती. पार्टिसिपेट करताना फक्त अपेक्षा होती की काहीतरी चांगलं करेल ती. ड्रॉइंगची इच्छा असल्यामुळे आणि आवड असल्यामुळे ड्रॉइंग चांगलंच करते ती. एवढ्या एंट्री झाल्यामुळे पहिल्या 12 जेव्हा तिचा नंबर लागला तेव्हाच वी वर व्हेरी हॅपी. पण हे दिस इज लाईक अ ॲड ऑन टू व्हॉट शी हॅज डन. ॲक्च्युली कॉन्टेस्टबद्दल बहिणीने सांगितलं मला, माझ्या बहिणीने. मग ती म्हणाली की एवढं तिला तिचं ड्रॉइंग चांगलं आहे तर तिने त्या कॉन्टेस्टमध्ये भाग नक्कीच घ्यावा, कारण ते नॅशनल लेवलला जो प्लॅटफॉर्म आहे गुगलने जो एक्झिक्यूट केला आहे तो नॅशनल लेवलला आहे, म्हणजे जे काही ती क्रिएट करेल इट विल बी ॲट अ व्हेरी फॉर अ वाइडर ऑडियन्स. मग मी म्हटलं ओके. पण त्या दरम्यान तिची परीक्षा चालू होती, सो मी अगदीच सरळ सांगून तिला कर म्हटलं तर तिने केलं नसतं, कारण परीक्षेचं टेन्शन, स्टडीजमध्ये गुंतलेली होती. मग मी तिला सहज एक प्रश्न विचारून गेली जो कॉन्टेस्टची थीम होती, की कुठची जी गोष्ट आहे तुला ती वर्ल्ड ला शिकवावीशी वाटते. ते त्यात सहजपणे तिने तसं उत्तर दिलं की आजकाल लोक खूपच फास्ट झाले आहे, फास्ट वर्ल्ड झालं आहे, आणि म्हणून अशा वेळी छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो ते मिस आउट करतात. सो मला जगाला हे सांगायचं आहे की तुम्ही स्लोडाऊन व्हा, छोट्या गोष्टी ज्या आपण एक्सपेक्टसा करत नाही जिथे मिळतील त्या मिळेल आणि त्याच्याकडून आनंद खूप मिळेल. मग मी म्हटलं तिला हे समजा तुला पेपरावर काढायचं असेल तर कसं काढशील. मग तिने एक कॉन्सेप्ट सांगून मग हळूहळू ते चित्र काय म्हणतात एनहॅन्स होत गेलं आणि आता जे तुम्ही गुगलच्या होमपेजवर बघताय दॅट इज द फायनल रिझल्ट. म्हणजे कॉल मला पहिला आला, कसं झालं, लाखातले 12 फायनलिस्ट सिलेक्ट झाले. तर जेव्हा पहिला कॉल आला तेव्हा मला ॲक्च्युली तो कुठला स्पॅम कॉल वाटला, मग मी घेतला नाही. मग त्यांनी परत केला आणि म्हटलं की आम्ही तुम्हाला खूप ट्राय करतो आहे, तुम्ही उचलत नाही.
तेव्हा कुठे आम्हाला मग वाटलं की ओके फाईन कन्फर्म न्यूज आहे की 12 फायनलिस्टमधली ही एक आहे. मग आम्हाला दिल्लीला बोलवलेलं सत्कारासाठी. तिकडे बाकीचे 11 फायनलिस्ट म्हणजे देशातले वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले, त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं, खूप आनंद झाला तिला. मग ते म्हणाले की आम्ही त्या 12 आणि 3 शॉर्टलिस्ट होणार आणि मग त्या 3 आणि जो फायनल होईल त्याचं क्रिएशन गुगल होमपेजवर येईल असं करून परवा शुक्रवारी आम्हाला ते कॉल झाले. पहिला कॉल शेवटच्या 3 आली म्हणून आणि लास्ट कॉल होता तो फायनल विनर. हे बट पेंटिंगमध्ये तर इंटरेस्ट आहेच, त्याच्यामुळे तिला माझ्या दृष्टीने तिला माझं ज्या तुला माहिती आहे तिला आर्किटेक्ट व्हायची इच्छा आहे आणि आर्किटेक्ट आणि ड्रॉइंग हे कोरिलेशन आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली ती याच्यात चांगलं करायची इच्छा आहे मला.